नमस्कार मित्रांनो, मी शुभांगी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। तर आज आपण फक्त ब्रेडचे स्लाइस आणि हे चॉकलेट सिरप म्हणजे फक्त दोन वस्तूंपासून खूप भन्नाट आणि टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आहे आणि इथे मी घेतलं आहे एक डब्याचं झाकण। जर तुमच्याकडे कटर असेल तर त्याचाही तुम्ही वापर इथे करू शकता। तर झाकणाच्या मदतीने अशा पद्धतीने एका हाताने याला प्रेशर द्यायचं आहे आणि साईडचा जो भाग आहे तो एका हाताने काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर तुम्ही असं बघू शकता इथे की छान गोलाकार असं ब्रेडचं स्लाइस कट झालं आहे। अशाच पद्धतीने बाकीचेही स्लाइस मी इथे कट करून घेत आहे। खूप सोपी पद्धत आहे, पण तुमच्याकडे कटर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता। तर इथे मी चार ब्रेडचे स्लाइसेस गोल शेपमध्ये कट करून घेतले आहे। आता आपण यावर घालणार आहोत हा हर्षीचा चॉकलेट सिरप। तर हे चॉकलेट सिरप व्यवस्थित असं या स्लाइसवर स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि एका चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं आपण याला आता पसरवून घेणार आहोत। आता हे उरलेले दोन ब्रेडचे स्लाइसेस आपल्याला अशा पद्धतीने यावर ठेवून घ्यायचे आहेत। तर गॅसवर मी मीडियम फ्लेमवर इथे एक पॅन गरम करून घेतला आहे। आता आपण याच्यावर घालणार आहोत थोडंसं तूप। तुपाऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता। तर तूप छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पॅनवर। त्यानंतर तयार केलेलं चॉकलेट सँडविच आपण याच्यावर ठेवणार आहोत आणि हलक्या हाताने याला प्रेस करून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी ठेवत आहे याच्यावर एक जड वस्तू म्हणजेच खलबत्ता, जेणेकरून जे सँडविच आहे ते छान क्रिस्पी असं भाजलं जातं। आणि काही सेकंदानंतर आपल्याला हा खलबत्ता काढून घ्यायचा आहे आणि याच्यावरच्या साईडने थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे सँडविच आपण पलटवून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता छान असं क्रिस्पी भाजलं आहे। आता पुन्हा आपण यावर खलबत्ता ठेवून काही 20 ते 30 सेकंद याला छान असं भाजू देणार आहोत। गरज वाटल्यास साईडने थोडंसं तूपही तुम्ही इथे लावू शकता। आता 30 सेकंदानंतर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही साईडने हे सँडविच छान असं क्रिस्पी भाजलं गेलेलं आहे। तर आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त कलर आला आहे। सेम अशाच पद्धतीने आपण दुसरंही सँडविच इथे भाजून घेणार आहोत। जड वस्तू याच्यावर ठेवल्यामुळे खूप याला छान असा क्रिस्पीपणा येतो। आता वरच्या साईडनेही तूप लावून दुसऱ्या साईडनेही आपण याला अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत। तर हे सँडविचही दोन्ही साईडने छान असं भाजलं गेलं आहे। आता आपण इथे गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे सँडविचसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता की झटपट असं चॉकलेट सँडविच बनून तयार आहे। लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे सँडविच खूप आवडतं, करायलाही खूप सोपं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।